नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळाने होरपळला जातोय. या भागातील नागरिकांना पाण्यासाठी पशुधन जगविण्याकरिता गावोगाव भटकंती करावी लागते. तसेच उपलब्ध चारा छावण्यांचा आसराही शोधावा लागतोय. या भागातील पाण्याची भूजल पातळी अत्यंत खालवलेली आहे. ही बाब प्रशासनास माहितच आहे. सध्या पावसाळा सुरू झालेला असून अद्याप या भागात पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी या भागात अनेक पावसाळ्यात पाण्यासाठी लोक टाहो फोडत आहेत. जनावरांकरिता अद्याप चारा छावण्या चालू आहेत. अशी भीषण परिस्थिती असताना कृष्णा नदीतून कित्येक TMC पाणी अलमट्टी धरणात ते पूर्ण न भरल्याने तेथून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने पुढे ते पाणी समुद्रासच मिळते, म्हणजेच वाया जाते. हे वाया जाणारे पाणी विद्युत पंपाच्या सहाय्याने म्हैशाळ व टेंबू योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागातील जत कवठे महाकाळ आटपाडी या सांगली जिल्ह्याच्या पूर्व व दुष्काळी भागात पोहोचविल्यास तेथील पाण्याविना नरकयातना भोगणाऱ्या बांधवांची सोय होणार आहे. या भागात आजही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. परंतु पावसाळ्यात या भागात पाऊस न झाल्यास तेथील जनतेस तसुभरही पाणी मिळत नाही. परिणामी अत्यंत भीषण दुष्काळात सामोरे जावे लागते. तरी योजनांच्या माध्यमातून या भागातील तलाव भरून घेतल्यास ऐन उन्हाळ्यात पाण्याची सोय होणार आहे. ताकारी म्हैशाळ टेंबू योजनेच्या पंपाचे विद्युत बिल भरण्याचा विषय टंचाई निधीतून निधी वर्ग करून ते पंप चालू करणे व दुष्काळी जनतेला कृष्णा नदीतून कर्नाटकात जादा जाणारे अवांतर पाणी आत्ताच उचलणे गरजेचे आहे. जर ही बाब शासनाने गांभीर्याने घेतली नाही तर पावसाळा संपल्यानंतर जागे होऊन काहीही उपयोग नाही, असे निवेदन सांगली मिरज महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य, नगरसेवक तथा राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री विष्णू अण्णासाहेब माने यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कलेक्टर साहेबांना आम्ही जत कवठे मंगळ आटपाडी हा जो दुष्काळी भाग आहे त्याच्यासाठी टेंबू म्हैशाळ योजनेमधून जे आता पूर परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये किंवा सांगली शहरामध्ये निर्माण झाली आहे आणि अलमट्टी धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे त्यामुळं कित्येक TMC पाणी आता वाया चाललं आहे आणि ते समुद्रामध्ये चाललेलं आहे. जे दुष्काळ झाल्यानंतर दुष्काळ निर्माण झाल्यावर जी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जे पाणी साठा केला जातो तो आत्ताच वाया जाणारं पाणी शासनानं टंचाईच्या निधीमधून वीज बिलं भरून हे पाणी या दुष्काळी भागातली सर्व तलाव भरावीत आणि बांधवांचे दुःख कमी करावं ही मागणी जत तालुक्यातले सर्व समाजबांधव नागरिकांच्या वतीनं आम्ही आज निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांच्याकडे आलेलो आहे. कलेक्टर साहेबांनी विनंतीला मान देऊन ताबडतोब प्रशासनाला पाटबंधारे विभागाला आदेश देऊन पाणी सोडण्यास आदेश देतो असं सुचवलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्येही या पाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही आंदोलनं करून जत तालुक्याला पाणी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी आप्पासाहेब म्हासाळ, शहाजीराव सरकर, बाळासो अण्णा खांडेकर, बापूसो डोंबाळे, शिवाजी काकडे, पोपट रुपनर, सागर राजाराम माने, शशिकांत शेजूळ, दत्तात्रय पाटोळे, भारत वनमाने आदी मान्यवर उपस्थित होते.